नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी वंडर वुमन या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्या समोर स्टोरी टेलिंग या विषयावर बालमित्रांसाठी काही खास गोष्टी घेऊन येत आहे सध्याच्या युगात लहान मुलांना पुस्तकांचा लळा लागावा त्यांचा त्यामधील इंटरेस्ट वाढावा म्हणून हा छोटासा प्रयत्न मुलांना आवडतील अशा या गोष्टी अत्यंत सोप्या भाषेतील आणि रोचक शैलीतील आहे या माध्यमातून मुलांना चांगली शिकवण देऊन त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करणं हा एकमेव उद्देश आहे आज मी आपल्या समोर माधुरी पुरंदरे यांच्या राजा शहाणा झाला होती एक गोष्ट सादर करणार आहे गोष्टीचं नाव आहे वेडा वारा एक होत गाव दाट झाडीत वसलेलं छोटस आणि सुंदर गावाभोवती हिरवीगार शेती होती मऊ हिरवळीची शाल पांघरलेल्या छोट्या टेकड्या होत्या जवळून एक नदी झुळझुळ वाहत होती गावातली घरं सुंदर आणि स्वच्छ होती गावातली रस्ते नीट आखलेले आणि आरशासारखे लख होते रस्त्यांच्या कडेला रंगीबिरंगी फुलांचे ताटवे होते सावली देणारी झाड होती गावातली माणसं उद्योगी आणि आनंदी होती कुणीही आजारी पडत नसे सगळे एकमेकांना मदत करीत मजेत राहत एक दिवस काय झालं एक चेटकीण फिरत फिरत गावाजवळ आली या चेटकिणीला एक खोड होती काहीही आणि कुठलीही चांगली सुंदर गोष्ट दिसली की तिच्या पोटात दुखायला लागायचं दुखायचं म्हणजे काय अगदी कळाच यायच्या ती सुंदर गोष्ट विस्कटून खराब करून बिघडवून टाकली की मगच तिच्या पोटात दुखायचं थांबायचं त्याही दिवशी असच झालं इतकं सुंदर स्वच्छ गाव बघून चेटकिणीच्या पोटात कळाच यायला लागल्या ओय ती विवळायला लागली काय मेली कटकट -कट आहे या मूर्ख माणसांना आपलं गाव इतकं सुंदर आणि स्वच्छ ठेवायचं काही नडलंय का आता हे बिघडवणं आलं की नाही भोगा म्हणाव आपल्या मूर्खपणाची शिक्षा मंत्र पुटपुटला जवळची जादूची काठी तीनदा आपटली त्याचबरोबर मोठ्यानं गडगडल्यासारखा आवाज झाला गावातल्या सगळ्या लोकांनी तो ऐकला त्यांना कळेना आकाशात तर ढग नाही तरी गडग गडगडात कसला हो, आहे सगळे लोक घाबरून रस्त्यावर आले वर आकाशाकडे पाहायला लागले इतक्यात कुठून तरी जोरात वारा आला तो लोकांच्या डोक्याभोवती भोऱ्यासारखा फिरला त्यांच्या कानात गुणगुणला काच किरडे की पाय मुरडे वाऱ्याचा फेरा आणि शहाण्याचे वेडे आमच्या कानी सातखडे बेडावारा जसा आला तसा झपकन निघूनही गेला चिटकीन खुश झाली आता महिनाभर ही जादू टिकेल मग पुन्हा वेड्या वाऱ्याला बोलवायचं तो तोपर्यंत या टेकडीवर मुक्काम ठोकावा टेकडीवर एक लहानशी झोपडी बांधली तिथून ती रोज गावात काय काय चाललंय ते पाहत बसे इकडे गावात काय झालं ठाक्या वेडावारा येऊन गेल्यापासून सगळी माणसं वेड्यासारखी वागायला लागली सगळ्यांच्या अंगात इतकं आळस भरला की ज्याचं नाव ते सगळ्यांच्या यायला लागला त्यांना सकाळी उठण्याचा कंटाळा दात घासण्याचा कंटाळा आंघोळीचा कंटाळा कपडे बदलायचा कंटाळा कपडे धुण्याचा कंटाळा घर झाडण्याचाही कंटाळा माणसांना बसल्या जागी रस्त्यात जिण्यात वाटेल तिथे थुंकण्याची सवय लागली लहान मुलांना शू शी करायची असली की आया म्हणत जा रस्त्यात कर मला त्रास नको देऊस थोड थोड्याच दिवसात हिरवळ आणि फुलांच्या जागी सगळीकडे घाण कचरा कागदाचे बोळे आणि प्लास्टिकच्या पिशव्या दिसायला लागल्या नाकात घाणवास आणि कानात दासांची गुणगुण पण या गावातल्या लोकांना त्याचं काहीच वाटत नव्हतं मुळीच नाही वेड्या वाऱ्यानं त्यांना अगदी वेड करून टाकलं होतं टेकडीवरच्या चेटकिणीची पोटदुकी मात्र थांबली होती बरं का पण तिला एक गोष्ट ठाऊक नव्हती वेडावारा वारा मोठ्या माणसाच्या कानात गुणगुणला होता आणि वरच्यावर निघून गेला होता छोट्या मुलांच्या कानापर्यंत खाली आलाच नव्हता त्यामुळे मुलं काही मोठ्या माणसासारखी वेडी झाली नव्हती आपली घरं रस्ते गाव असं घाण झालेलं त्यांना मुळीच आवडत नव्हतं मुलांनी मोठ्या माणसांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला कुणी आपल्या बाबांना म्हणे बाबा असं कुठेही थुंक थुंकू नका ना किती घाण वाटतं बाबा म्हणत काय झालं थुंकलं तर सगळेच थुंकतात कुणी आपल्या आईला म्हणे अग आई कचरा असं रस्त्यात टाकू नकोस ना रस्ता बघ किती घाण झाला आहे त्यावर आई म्हणे रस्ता काय कोणाच्या मालकीचा आहे होय आणि कचरापेटीपर्यंत जायचा मला येतो कंटाळा काही मोठी माणसं मुलांवर ओरडत फार शहाणे झाला होय रे आम्हाला नका शिकू स्वच्छता आणि बिच्छता मुलं हिरमसून गेली त्यांना काय करावं ते कळेना एक महिना झाला त्या दिवशी गावातल्या दोन छोट्या मुली आपल्या शेळ्या चारायला टेकडीवर घेऊन गेल्या तिथे त्यांना चेटकिणीची झोपडी दिसली चिटकीन झोपडीच्या दारात बसून मोठमोठ्यांदा गाणं म्हणत होती जादूची काठी गुणाची गुणाची ऐट नको कुणाची कुणाची तिंदा काठी आपटीन आपटीन गडगड धडधड ऐकिन ऐकिन वाचतील जेव्हा रात्रीचे बारा वाहत येईल वेडा वारा वाऱ्याचा फेरा आणि शाण्याचे वेडे आमच्या कानी सात खडे मुलींनी हे ऐकलं आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं त्यांनी चेटकिणीची फजिती करायची ठरवली त्या चेटकिणीजवळ गेल्या आणि म्हणाल्या आजीबाई आमची शेळी तुमच्या झोपडीत शिरली आहे आम्हाला परत देता का चेटकिन वाकड करत म्हणाली शेळी शी कुणीही काय माझ्या झोपडीत शिरतं घेऊन जातील पटकन आम्हाला सापडायची नाही तुम्ही शोधून दे द्याल का चेटकिण म्हणाली काय का त्रास आहे तुमचा आपली शेळी तुम्हाला सांभाळता येत नाही वात्रट मुली चे उठली झोपडीत गेली खटल्या खाली चुली मागे शिंक्यावर सगळीकडं शोधलं पण शेळी काही सापडली नाही हरवलीच नव्हती तर कशी सापडणार तेवढ्यात मुलींनी दाराजवळची जादूची काठी पटकन उचलली आणि त्या जागी आपली साधी काठी ठेवली मग त्या चेटकिनीला म्हणाल्या राहू दे आजी हरवली तर हरवू दे शेळी सॉरी हा तुम्हाला त्रास दिला असं म्हणून दोघी पळत गोष्टी त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितली सगळ्यांनी मिळून जादूच्या काठीचे तुकडे तुकडे केले आणि चुली घालून जाळून टाकले रात्रीचे बारा वाजले वेड्या जादू संपली त्याला परत बोलवण्यासाठी चेटकिनीनं मंत्र फुटफुटला आणि काठी तीनदा आपटली पण गडगडाट नाही निवारा नाही तिनं पुन्हा पुन्हा इतक्या जोरजोरात काठी आपटली की तिचे चार तुकडे झाले चेटकिन चिडून हातपाय आपटत टेकडी सोडून निघून गेली सकाळी गावातली सगळी माणसं पूर्वीसारखी लवकर उठली त्यांनी घरात अंगणात रस्त्यात पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं आपल्या सुंदर गावाचं असं काय झालंय मग मुलांनी त्यांना सगळी कहाणी सांगितली मोठ्या माणसानं खूप लाज वाटली त्यांनी भराभरा झाडू खराटे घमेली घेतली आणि संध्याकाळपर्यंत सगळं गाव झाडून स्वच्छ करून टाकलं गावातली घरं आणि रस्ते पूर्वीसारखी लखलखीत झाले गावकऱ्यांना आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटला सगळ्यात गावांमध्ये अशी मुले असती तर तर पाहिलं ना आपण आपल्या आजूबाजूची परिसर आणि ठिकाणे नाही स्वच्छ ठेवली तर काय होतं सर्वांना या गोष्टीतून एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्या घरात आपल्या परिसरात आपल्या शहरात हा, हा वेडा वारा येऊ द्यायचा नाही बरं काल मित्रांनो तुम्हाला आवडली नाही ही गोष्ट अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वंडर वुमन चॅनलला हॅप्पी लिस्निंग शन हो कुकिंग हो या हो सीखना फैशन हर पल आपके साथ है वंडर वुमन